नमस्कार मंडळी, सरोज वर्ल्डमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे. मी सरोज. आज आपण पुदिन्याची चटणी बनवणार आहोत. पुदिन्याची चटणी बनवण्यासाठी आपल्याला लागणारं साहित्य आहे लसूण. लसणाच्या मी 10 ते 12 कळ्या घेतलेल्या आहेत. जिरं, हिरवी मिरची घेतलेली आहे मी 3. हिच्यामध्ये कढीपत्त्याची पानं आहेत आणि 1/2 इंच आल्याचा मी तुकडा घेतलेला आहे. आणि चवीसाठी मीठ घेतलेलं आहे. आणि ही कोथिंबीर घेतलेली आहे. आणि हा पुदिना आहे. आणि 1/2 निंबाची मी काप करून घेतलेला आहे. निंबू घालण्यामागे त्याचं एक कारण आहे, जर आपण पुदिन्याच्या चटणीमध्ये निंबू घातला तर पुदिन्याची चटणी काळी होत नाही आणि सुंदर होते, छान लागते चवीला. आपण करून घेणार आहोत त्यासाठी मी ही पुदिन्याची पानं स्वच्छ निवडून धुवून घेतलेली आहे. आपण ही आधी मिक्सरच्या भांड्यामध्ये घेणार आहोत. आपल्या काही मैत्रिणींची अशी कंप्लेंट असते की पुदिन्याची चटणी आम्ही जेव्हा करतो तेव्हा ती काळी होते, काही वेळाने ती काळी पडते. तर ती काळी पडू नये म्हणून मी तुम्हाला आज काही टिप्स सांगणार आहे. आपण पुदिना घेतलेला आहे, ते स्वच्छ धुवून घेतलेला आहे. त्यात आपण हिरवी कोथिंबीरसुद्धा घालणार आहे. ही मी धुवून घेतलेली आहे आणि बारीक चिरून घेतलेली आहे. कोथिंबीर चिरूनच घालायची आहे. आपण 2 ते 3 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. या हिरव्या मिरच्या आपण त्याचे तुकडे करून घालायचे आहेत. तुकडे करून यासाठी घालायचे आहे की आपण अख्ख्या मिरच्या जर आपण या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकल्या तर त्या बारीक होत नाहीत, अखंड तशाच राहतात. आपण कढीपत्त्याची पानं घेतलेली आहेत, तीसुद्धा आपण धुवून घेतलेली आहे. आणि हा 1/2 इंच आल्याचा तुकडा आहे, तो आपण एकतर चिरून तरी घ्यायचा आहे नाही तर किसून तरी घ्यायचा आहे. आता आपण हा किसून घेणार आहोत. आपण अशासाठी किसणार आहोत की किसल्याने काय होणार आहे, त्याचे जे तुकडे आहे ते व्यवस्थित बारीक होतील आणि जाडे बरडे राहणार नाही, यासाठी आपण किसून घेतलेलं आहे. हे पहा. आणि आता आपण त्यात जिरं घालणार आहोत. जिरं मी 1 चमचा घालते आहे. त्यानंतर आपल्याला लसणाच्या कळ्या घालायच्या आहेत. बऱ्यापैकी लसणाच्या कळ्या घातलेल्या आहे मी. आणि चवीप्रमाणे आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे. चवीप्रमाणे आपण मीठ घालून घेणार आहोत. जर कोणाला या स्टेपला साखर हवी असेल तर साखरसुद्धा यात आपण घालू शकतो. आता आपण चटणी काळी होऊ नये म्हणून आपण यात निंबाचा रस घालणार आहोत. आणि निंबाचा रस नसेल, समजा निंबू नसेल घरामध्ये, तर आपण 1 ते 2 चमचे यात दहीसुद्धा घालू शकतो. पुदिन्याच्या चटणीचं एक विशेष आहे की जर आपल्याला पुदिन्याची चटणी करून ठेवायची असेल आणि आपल्याला जर ती वाटत असेल की काळवणायला नको ती, तर त्यात 1/2 निंबू पिळायचा आहे. त्यांनी काय होईल की त्या चटणीचा रंग हिरवाचा हिरवाच राहील, काळपट होणार नाही. त्यासाठी आपण निंबू घालायचा आहे. ही चटणी छानपैकी आंबट आणि तिखट अशी होणार आहे. आणि जर तुम्ही साखर किंवा गुळ घातला तर ती तुम्हाला तिन्ही चवमध्ये घेता येईल, गोड, आंबट आणि तिखट. आपल्या आवडीप्रमाणे आपण साखर किंवा गुळ यात घालू शकतो. पण आता मी इथे साखर घालणार नाही आहे, कारण मला पॅटीसबरोबर ही चटणी खाण्यासाठी करायची आहे. त्यामुळे मी ही चटणी गोड न करता अशीच ठेवणार आहे. आता आपण मिक्सरमधून काढून घेणार आहोत ही चटणी. आपण अशा पद्धतीने मिक्सरमधून जाडीबरडी चटणी वाटून घेतलेली आहे. पण आता ही मिक्सरच्या भांड्यात बारीक होत नाही आहे, त्यासाठी आपल्याला त्यात थोडंसं पाणी घालायला लागणार आहे. त्यामुळे मी त्यात अगदी थोडं मापात पाणी घालणार आहे आणि परत मिक्सरमधून हे काढून घेणार आहे. अशा पद्धतीने अतिशय सुंदर चवीला लागणारी पुदिन्याची हिरवीगार चटणी तयार आहे. ही चटणी आपण पकोडे, पॅटीस किंवा पोळी शकतो, भाकरीबरोबर खाऊ शकतो, ब्रेडबरोबर खाऊ शकतो. पुदिन्याची ही चटणी ची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर माझ्या रेसिपीला लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि अशाच नवनवीन रेसिपी
घेऊन मी पुन्हा तुमच्यासमोर येणार आहे. तोपर्यंत स्वस्थ रहा, खात रहा आणि सुरक्षित रहा. माझी ही जी रेसिपी आहे ती शेवटपर्यंत तुम्ही पाहिली त्याबद्दल तुमच्या मनापासून धन्यवाद.